नमस्कार मित्रांनो, सर्व सबस्क्रायबरना आता एक आपली उत्सुकता लागली असेल की आपल्या सोयाबीनची कापणी कधी होणार आहे आणि सोयाबीनला आपल्या किती ॲव्हरेज येणार आहे, कारण की आपण सोयाबीनमध्ये बरेच असे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आणि बरेच सबस्क्रायबरने आपले व्हिडिओ बघितलेसुद्धा आहेत आणि त्यांना आता शेवटची उत्सुकता जी आपण म्हणतो ती म्हणजे सोयाबीनचा ॲव्हरेज किती येणार आहे। तर मित्रांनो, आपल्या सोयाबीनची कापणी साधारण 1 तारखेच्या पुढे होणार आहे। यावर्षीसुद्धा आपण पीक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। मागच्या वर्षीसुद्धा आपण पीक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्याचा निकाल येणं बाकी आहे, कारण की कृषी विभागाचं जे काम असते ते एकदम धीम असते, त्याच्यामुळे मागच्या वर्षीचा निकाल आणखी लागलेला नाही। तरीसुद्धा आपण यावर्षीसुद्धा पीक स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। जेव्हा आपल्या सोयाबीनची कापणी होईल तेव्हा कृषी विभागाची टीम, त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक, त्यानंतर कृषी अधिकारी आणि त्यांचे जे स्टॉप असते ते संपूर्ण स्टॉप आपल्या शेतामध्ये येणार आहे आणि ते संपूर्ण काढणीचा जे आपण हे म्हणतो डेमो जे असते ते सुरुवातीला काढणीच्या वेळेस असतात प्लॉटला आणि संपूर्ण क्षेत्राचं क्षेत्रफळ जे आहे ते शेताचं संपूर्ण टेप लावून मोजून घेतात आणि एका गुंठ्याचं 3 जागी आपण क्षेत्रफळ जे आहे ते मोजून घेतात आणि त्याचं एकूण वजन आणि त्याचा जे अंदाज आहे त्या अंदाज त्या ठिकाणी लावतात आणि काढणीच्या वेळेस जेव्हा आपलं हलर त्या ढिगाला लागते त्यावेळेस आपलं कृषी सहाय्याची टीम किंवा मग कृषी सहाय्यक त्या ठिकाणी येतात आणि नंतर ते संपूर्ण काढेपर्यंत आपल्या प्लॉटवर त्या ठिकाणी थांबतात, कारण की त्यांना आपल्याला जी येणारं जी एकूण उत्पादन आहे ती त्यांनासुद्धा ते बघायचं असते। संपूर्ण अशी एक प्रोसेस असते, त्यासाठी जर तुम्हाला पीक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला नाव नोंदणी करावं लागते। त्यासाठी पीक स्पर्धेसाठी काही फीस असते जे तुम्ही कृषी सहाय्याला बोलून ते तुमचे जे डॉक्युमेंट आहेत 7-12 गावनामुना 8 बँक पासबुक आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला कृषी सहाय्याकडे द्यावं लागते आणि त्याचे एक चलन जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागते आणि हे संपूर्ण प्रोसेस जी आहे या पद्धतीची असते। जेव्हा आपला सोयाबीनचा प्लॉट आपण काढणीसाठी येतो, म्हणजे समजून घ्या 1 तारखेची आपण पुढे सोयाबीनची कापणी करणार असेल तर आपण पहिल्यांदा कृषी सहाय्यांना पहिल्यांदा संपर्क साधावा लागतो की आम्ही या दिवशी सोयाबीनची कापणी करणार आहोत। सो कृषी सहाय्यक किंवा त्यांची टीम येण्या अगोदर आपल्या सोयाबीनची प्लॉटची कापणी करता येत नाही, कारण की त्यांच्या समोर आपल्याला प्लॉटची कापणी जी आहे ही करावी लागते। आणि यावर्षीसुद्धा मागच्या वर्षी जसं आपण 21-16 क्विंटलपर्यंत उत्पादन काढलं तर या त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन यावर्षी आपण ठेवलेलं आहे आणि त्याचं संपूर्ण तुम्हाला लाईव्ह व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मी शेवटला काढणीच्या वेळेस आपले असणार आहेत। आपल्या सोयाबीनचं ॲव्हरेज जे आहे ते आता आपण न ठरवता हे कृषी विभाग आता ठरवणार आहे, कारण की आपण पीक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। संपूर्ण जे ॲव्हरेज असतो हे कृषी विभाग ठरत असतो, कारण की त्यांच्यासमोर आपल्याला पिकाची कापणी आणि त्या ठिकाणी काढणीसुद्धा करावी लागते, त्याच्यामुळे संपूर्ण ॲव्हरेज किती आला एका एकराचा जो हिशोब असतो तो कृषी विभाग ठरत असतो आणि त्याच्याहून आपण व्हिडिओमध्ये म्हणजे शेवटचं आपलं जेव्हा काढणी होईल तेव्हा आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की आपल्या सोयाबीनला एवढा ॲव्हरेज आलेला आहे, कारण की बरेच आता उत्सुकता जे म्हणतो आपण ते जे आहे आता बरेच जणांना लागलेले दिसून येते, कारण की प्रत्येकजण म्हणत आहेत की सोयाबीनला ॲव्हरेज काय लागतो, तर मग सोयाबीन आता नवीन सोयाबीन म्हणलं का ॲव्हरेज किती येतो, बरेच जणांना हेच प्रश्न आता त्या ठिकाणी पडले असेल। त्याच्यामुळे काही दिवस फक्त थांबा, कृषी विभागाची टीम त्यांच्यासमोर आपली सोयाबीनची कापणी होणार आहे आणि संपूर्ण ॲव्हरेजचा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। तर अशा पद्धतीने संपूर्ण नियोजन जे आहे हे असते। तर जे शेतकरी आपल्या नियोजनानुसार पुढच्या वर्षी करणार आहेत पहिल्यांदा त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हरभऱ्यामध्ये ज्यांना पीक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी त्यांच्या कृषी सहाय्यकांना संपर्क साधून हरभऱ्यासाठी म्हणजेच रब्बीमध्ये हरभऱ्याचे पीक असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पीक स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता। पीक स्पर्धेसाठी साधारण तुम्हाला राखी गोडासाठी साधारण 300 रुपये फीस असते, 150 रुपये असते आणि सर्वसाधारणसाठी 300 रुपये फीस असते, तर अशा पद्धतीने फीस असते। तर तुम्ही रब्बीसाठी तुमची पिकाची नोंद जी आहे म्हणजेच पीक स्पर्धेमध्ये तुम्ही रब्बीमध्ये भाग घेऊ शकता। सोयाबीन असो किंवा हरभरा असो याच्यामध्ये तुम्हाला विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला सरीवरम्य पद्धतीचा वापर करावा लागेल, कारण की सरीवरम्य पद्धतीमध्ये सर्वच पिके चांगली येतात। जसं तुम्ही सोयाबीन घेता त्यानंतर
रब्बीमध्ये हरभरा घेता, तर ही पिके जी आहे तुम्हाला सर रेवरंब्यामध्ये करायचं आहे. त्याचबरोबर टोकन पद्धतीचा सुद्धा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामुळे उत्पादनामध्ये 100% तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे.